लग्न म्हणजे रेशीम गाठ, अक्षताने मंगलाष्टकांची साथ, दोरणाचे होणार आता चार हात, दोन जीव गुंतणार एकमेकांत। तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र, मी आलो आहे ते म्हणजे माझ्या गावाला आणि माझ्या मित्राच्या लग्नासाठी आलो आहे मी। माझा खास जवळचा मित्र आहे तो म्हणजे राजेश पाड्या, तर त्याच्या लग्नासाठी आलो आहे आम्ही। काल हळद वगैरे झाली, हळदचं मला या सगळं शूट करता आलं नाही कारण की थोडं बिझी होतो। मग म्हटलं चला आज ब्लॉग करून टाकूया राजेशच्या लग्नाचा। तर मित्र चला भेटू आपण लग्नामध्ये। इकडचं आणि निसर्ग बघताय तुम्ही ते म्हणजे दाबिळ पांगर या गावातलं दरी खोऱ्यातून वसलेलं असं गाव आहे हे। इकडे आपल्या वराडीची गाडी लागली पूर्ण। आणि माझ्या सोबतीला आहेत ते म्हणजे आमचे बंधू दोन्ही पण, एक प्रणय जाधव आणि सुशील साठले। तर त्यांना इकडचं वातावरण खूप अतिशय आवडलेलं आहे, त्यामुळे हे लोक इकडे वारं घ्यायला आलेत। चला मित्र जाऊ आपण पुढे लग्नासाठी। मित्र हे बघा टोकणे आलेले आहेत आपले राजाचे। मित्र फायनली आपण पोहोचलोय दाबिळ या गावामध्ये मोरेवाडीत राजाच्या लग्नासाठी। Yeah.
राजे तुम्ही होतात मी पाहायला मिळतं या मंदिराचा कळ राजे तुम्ही होतात पाहायला मिळतं प्रत्येकाच्या अंगणामध्ये पवित्र तुळस राजे तुम्ही होतात पाहायला मिळतं माझ्या माता भगिनींचं मलमतानं भरलेलं कपाळ आणि राजे तुम्ही होतात पाहायला मिळतंय हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ राजा आणि रवीणाची स्वराज्याची आजची सुवर्ण संध्याकाळ वरण मंडळीच्या वतीनं अर्थातच यजमानांच्या वतीनं मला समुद्रा दिला जातोय माझ्या जाणत्या राजाला राजे किंवा छत्रपती शिवाजी महाराज की कलाकार परिवारांच्या वतीने अर्थातच जय महाराष्ट्र माझा आणि ज्या गाण्याने राजाने महाराष्ट्रावर दुर्गुज घातला ते राजाचं आवडतं गाणं अर्थातच शिवसेना शिवसेना मी पंकज कातळ यांना विनंती करेन जय जय महाराष्ट्र गाण्यानं माझ्या जाणत्या राजाला मानाचा मुद्रा दिला पाहिजे या ठिकाणी राजाचे परम मित्र अर्थातच चिपळूणकर सर यांचं देखील परिवार असं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी ज्या मान्यवरांना विनंती केलेली आहे त्यांनी त्वरित त्या ठिकाणी यायचं आहे तर मित्र जेवायला आणि आपण गावी ना सगळेजण असे पंक्तीमध्येच बसतोय जेवायला तर या जेवायला सगळ्यांनी आणि बघू शकता इकडे सगळे लाईन लागले सगळेजण बसलेत आपले वराडी जेवायला आणि ह्या बाजूला सुद्धा पूर्ण गर्दी झाली आहे आणि मित्रांनो जेवणामध्ये आमच्याकडे स्पेशल म्हणून कैरी आहे बघा वाटाण्याची भाजी आणि कोबीची भाजी आणि भात आणि पापड या जेवायला सगळेजण एक एक रुपया देते अभी मजा आएगा ना भिडो गंडवला नाही कौन है ये लोग कहां से आते हैं तर मित्र आपला राजा आहे त्याचे मोठे बंधू दादा त्यांचं आगमन झालंय तर दादा तुझं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती तर भेटू आपण आज वरातीला आमचे मोठे बंधू नमस्कार आपल्या चॅनल वरती स्वागत करतो तर मजा मस्ती करणार आहोत आपण सगळ्यांना खास आमंत्रण वरातीला नक्की नक्की वरातीला या सगळ्यांना नक्की 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 आणि मित्र तुम्ही बघताय ते म्हणजे आपल्या कोकणातलं फळ फणसाचं झाड हे बघा केवढे मोठे मोठे फणस आले त्यावरती खूप जुना असं वृक्ष आहे हे फणसाचं आणि मित्र हे बघा आंबे पण लागलेत आपल्या झाडांवरती कलमाचं झाड आहे हापूसचं पूर्ण बाग आहे इकडे खाली ह्या बाजूला हापूस आंब्यांची पण आहे काढतो का चला आणि मित्र आपण असं कुणाचीही चोरू शकत नाही आंबे कारण की हे हापूस आंबे आहेत रायवली असते तर वेगळी गोष्ट असते आणि हे मला वाटतं हा रायवली आहे ना रे हा वर्षा आणि मित्र हे आपली सगळी गँग आहे आणि हे आता फोटोशूट झाले यांचं आणि आता चाललेत ते म्हणजे लग्न मंडपात चाललेत चला चला हे फोटो चालले चला बस झाले फोटो चला आता
आणि हे सगळे आहेत ना ते काय बोलतात रे प्रणय, फिल्टर मास्टर आहेत हे सगळे, हे सगळे फिल्टर मास्टर आहेत. हे सावकाश सावकाश. चला चला आपलं फिल्टर, तू नाही फिल्टर. मी नाही फिल्टर लावत, माय आय एम ओरिजिनल ब्युटी. घाबरलो. अरे इथे तू चला हे बघा, हे पाण्याबरोबर मस्ती करतायत सगळे जण. कधी पाणी बघितलं नाही रे? मित्र हो, पाण्याचा दुरुपयोग करू नका, पाणी खूप बहुमूल्य आहे. चला चला आपल्याला जायचंय आसवणला परत. मित्र फायनली राजेशचं लग्न झालंय आणि आम्ही चाललो ते म्हणजे आसवणला आता वारातीची तयारी करायला. आणि हे आपले बघा शुभम खूप उशिरा आलेत आणि इथे शायनिंग मारत आहे बघा. चला लवकर रे, डीजे लावायचंय. तर मित्र चला भेटू आपण वारातीमध्ये. तर मित्र आपण ना जाता जाता थांबलो थोडा आणि तुम्ही इकडे बघू शकता एक कुटुंब म्हणून प्रोजेक्ट आहे आपल्या गावतळ गावामध्ये. तर तिथे सुंदर असे छोटे छोटे बँगलोज बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे त्याचे बॅनर्स आहेत, छोटे 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 बंगले ते बांधले गेले आहेत. तर तुम्ही येऊन इकडे व्हिजिट करा, तुम्हाला पाहिजे त्या रेटमध्ये मिळतील इकडे. तर मित्रांनो आपला मित्र प्रणय इथे जॉबला आहे. तर इकडे हे सगळे जे बंगले आहेत ना ते विकण्यासाठी ठेवले आहेत आणि हे दोघं इकडे बंगले बघायला आले आहेत. तर शुभम तुला इथे घ्यायचं आहे का एक बंगला? किती घ्यायले किती घेशील? एकच घ्यायचं आहे. ठीक आहे या तुम्ही, मी तोपर्यंत इकडे दाखवतो यांना. हे बघा छान असे बंगले बांधलेत इकडे सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये छोटे छोटे. प्रत्येक बंगल्याला त्यांनी नाव सुद्धा दिलेत. हे बघा आणि इकडे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे खालच्या बाजूला. तर ह्या प्रोजेक्टचं नाव आहे कुटुंब. तर मित्र हो तुम्ही नक्की या इकडे गावतळ गावामध्ये आणि व्हिजिट द्या. चला तर मग भेटूया पुढे. तर मित्रांनो आपल्याला मंगेश रेमजे सर भेटलेत, तर ते आपल्याला कुटुंब प्रोजेक्टची थोडीशी माहिती सांगतील. जर कुणाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इकडे येऊन. तर दादा जरा माहिती द्या आपल्याला म्हणजे कसे रेट्स आहेत इकडे बंगल्यांचे वगैरे. नमस्कार, आपला हा तिसरा प्रोजेक्ट आहे. बरं, पहिला आपला जांबा सिटी नंतर जांबा नगरी आणि हा तिसरा कुटुंब बंगलो सिस्टीम आहे. फुल फर्निश असं स्ट्रक्चर तिथे. ओके, आणि 5 वर्ष मेंटेनन्स इन्क्लुडिंग करून सगळी GST स्टॅम्प ड्युटी इन्क्लुडिंग करून त्याची कॉस्ट आहे. बरं, ती स्क्वेअर फीट किंवा अशा वाईज रेट नाही आहेत, पॅकेज वाईज आहेत. त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे फुल फर्निश बंगला मिळतो. तुमचा बंगल्याचा मेंटेनन्स पूर्णपणे 5 वर्ष आमच्याकडे राहतो. 5 वर्षासाठी 5 वर्षासाठी मेंटेनन्स आहे. पुन्हा आणखी तुम्हाला वायफाय कनेक्शन या ठिकाणी आहेत. ओके, मोठे 3 गार्डन या ठिकाणी आहेत. हेल्थ केअर सेंटर आहे. बरं, गजीबो प्लॅन आम्ही केलेला आहे. अच्छा, खालच्या बाजूला आहे. साईडला आहे. ओके ओके. आणि 1 BHK पासून 2 BHK
1.5 BHK अशा प्रकारचे इथे बंगलो आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये पूर्ण लँडस्केप तुम्हाला पूर्ण करून दिला जातो. त्यामध्ये विविध प्रकारची सगळी फळझाडं फुलझाडं हे सुद्धा तुम्हाला लावली जातात. बरोबर. आणि त्याचा असणारा मेंटेनन्स हा सुद्धा आपल्याकडेच आहे त्याच्यामध्ये. अच्छा. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे का सगळं? इन्क्लुडिंग सर्व आहे सगळं. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK मध्ये एक करायला गेला तर स्ट्रक्चर वाईज थोडस रेट व्हॅरी होतात. स्ट्रक्चर वाईज नाही, एरिया वाईज सगळं. अच्छा, एरिया वाईज. त्याचा 2 BHK चा ग्राउंड स्ट्रक्चर 761 आहे. ओके. त्याचा लँड पकडून वगैरे त्याची जवळजवळ 43 लाख पर्यंत जाते. बरोबर. नंतर मग 2 BHK G+1 वाला पण आहे. ओके. त्याचे कॉस्ट जवळजवळ 55 पर्यंत जाते. बरं. नंतर मग 1.5 आहे. 1.5 मध्ये आपलं आता स्ट्रक्चर जे आहे ते ट्विन स्ट्रक्चर आहेत, म्हणजे दोन बंगले एकत्र करून केलेलं स्ट्रक्चर आहे. तुम्ही या साईडला पार्टिशन स्पष्ट करून या साईडला वेगळा अशा प्रकारचं आहे. तर त्याच्यामध्ये एक आपल्याला असा एक फायदा आहे की 1.5 वरती दोन टेरेस आहेत. त्याच्यामध्ये एक टेरेस आपण बंद करून 3 बेड असाच कन्सेप्ट आम्ही इकडे तयार केलेला आहे. तो 3 बेड होतो, 2 छोटे बेड असतात आणि एक मोठा बेड. अच्छा. सगळे फुल्ली फर्निश आहेत? फुल्ली फर्निश आहेत. तुम्हाला वाटलं इंटरनल एक बघायचं असेल दाखवतो मी पाहिजे. अच्छा, ठीक आहे. आणि आपली वेबसाईट वगैरे काय आहे का, म्हणजे ऑनलाईन बुकिंगसाठी वगैरे काय बुकिंग आहे? तुम्ही कुटुंब तुम्ही जरी टाकला म्हणजे तुमच्या युट्यूबला वगैरे तरी तुम्हाला कुटुंबाची सगळी माहिती मिळून जाईल. आपले जर हॉलिडेज वगैरे टाकलं, कुटुंब हॉलिडेज किंवा प्रोम हॉलिडेज टाकलं, बरं, त्या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती सगळी दिली जाईल. म्हणजे तुम्हाला नेटवर सगळी बघायला मिळेल. नक्की नक्की. तर मित्र तुम्ही या नक्की आणि व्हिजिट करा आणि आपल्याला भेटलंच दादा तर तुम्हाला अधिक माहिती सांगतीलच. तर दादा तुमचं धन्यवाद करतो मी तुम्हाला एवढी आम्हाला एवढी चांगली माहिती सांगितल्याबद्दल. तुमचा मनपूर्वक आभार मानतो मी. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या राजाची आता थोड्याच वेळात वरात चालू होईल. तर मित्रांनो सगळ्यांनी या आणि हे बघा, ही आमची सगळी गँग आहे आणि तो जो कोपऱ्यामध्ये माणूस आहे ओंकार ये पुढे. तर हा आपला कुंभे गावातला आपला मित्र मी कोकणी ओंकार. तर ओंकार पण आला इकडे राजा दादाला आपल्या भेटायला खास. तर त्याचा पण युट्यूब चॅनल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर चला जाऊया आपण राजाला भेटूया. आणि ओंकार तुझं सहर्ष स्वागत करतो मी माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर तुला ओंकार कसं वाटतं इकडे येऊन? छान वाटते. छान वाटतंय ना. तर मित्र जसं मला सपोर्ट करताय कोकणी ओंकार, तसंच आपल्या मित्राला सुद्धा सपोर्ट करा. टेक द ब्लॉग युट्यूब चॅनलला सर्च करा. धन्यवाद धन्यवाद साहेब, खूप चांगलं ब्लॉग करत असतो. तर चला मित्रांनो जाऊ पुढे. आणि तुम्हाला काय बोलायचंय? बोलायचं तुम्ही बोलून घ्या. काय बोलायचं तुम्हाला बोला? येडे का? मग खा पेडे. आणि मित्रांनो आता आपल्या राजाचा बाजा वाजलाय, तर चला जाऊया आपण पुढे राजाला भेटायला. हो, तुला काय बोलायचं रे शुभम? काहीतरी प्रयत्न करतोस तू बोलायचा? नको ना शब्द शब्द घोटले. आणि मित्रांनो ही आपली गँग आहे, खूप मला काय बोलतात ते फोटो सपोर्ट तर करते आणि माझे दिमाग पण घातेत. चला चला. तर रिसेप्शन चालू झालं आणि आपली पोरं गिफ्ट देत आहेत राजेशला.
माझ्या पण चॅनल कडून राजेश तुला आणि रमीना तुला पण लग्नाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला भावी वर्षासाठी. आणि मित्रांनो, राजेश ही अशी व्यक्तिमत्व आहे की आपल्या सगळ्या पंचक्रोशी मध्ये नावाजलेलं असं व्यक्तिमत्व आहे राजेश म्हणून. तर मित्रांनो, तुम्ही कमेंट मध्ये राजेशला नक्की शुभेच्छा द्या लग्नाच्या. तर पुढील ओंकार बोलेल काय असेल ते.
व्यवस्थितरित्या पार पडला आणि आता राजेश आपल्या लग्नाच्या बंधनात पडलाय. तर राजेश तुला कसं वाटतंय? आवाज येत नाही जोरात. शुभेच्छा, तुम्ही माझ्या लग्नामध्ये आला, कार्यक्रम छान पार पडून दिलं. खूप भूक लागली होती, अजून काही वरात संपली नाही आहे. चालू आहे बाहेर आणि राजेश इकडे जेवायला बसलाय. खूप उद्या सत्याची पूजा, सगळ्या सत्यनारायणला सुद्धा या. नक्की सगळे येतील राजेश. आणि तुला पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल कडून, माझ्या सबस्क्रायबर्स कडून तुला लग्नाच्या शुभेच्छा देतो. नक्की नक्की. अगं कसं वाटतं तुम्हाला राजेशच लग्न झालं? तर नक्कीच नक्कीच नक्कीच. तर हे होते आपले राजेशचे वडील आणि आपले राजेश दादाचे बंधू. हॅलो. ते जीवनामध्ये व्यस्त आहेत, त्यांना टाइम नाही थोडा पण बघण्यासाठी. तर दादा काय बोलशील का तुम्ही शब्द? हो बोला. मध्येच बोलणार आहे. आमच्या घरामध्ये एक नवीन सभासदाचा आगमन झालं, सर्व खुश आहोत. बरोबर. आणि आमच्या घरात एक मेंबर वाढलेला, अशा प्रकारे लेडीज मेंबर वाढले ते जेवत आहेत. होय होय होय. तर सगळ्यांना शुभेच्छा देतो मी आणि राजेश. आणि हा ब्लॉग इथेच थांबू का मी? तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर मित्रांनो, भेटतो पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये. थँक्यू.